सर्व उमेदवार आपण आज प्रकाश पॅनलचा प्रचाराचा नारळ शुभारंभ इथं आज बहिण महाराजांच्या मंदिरात वाढवलेला आहे। आपण आपल्या विकास पॅनलला भरभर मताने विजय करावं मी अशी अपेक्षा करतो। माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 3 वर्षाचा कालावधी हा दर आपला नियमाप्रमाणे ठरलेला असतो, पण कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष आता या इलेक्शन लांबले गेले, तो कोणत्याही प्रकारचा प्रकार नव्हता, पण कोणत्याही आपल्या महाराष्ट्रात भारतामध्ये 2 वर्ष इलेक्शन झालेले नाही आणि या 3 वर्षाच्या कालावधीसाठी आम्हाला तुम्ही निवडून दिलं। माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल मी स्वच्छतेसाठी काय आदर झालोय। म्हणजे चरण स्पर्श करून मोहिन महाराजांना चरण स्पर्श करून मी माझे 2 शब्द सांगतो। आपण सर्व आमच्या प्रेमापोटी इथं उपस्थित राहिलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे पण आभार मानतो। पहिली गोष्ट, आपण या 3 वर्षाचा कार्यकाळ असताना 2 वर्ष आपल्याला कोरोनाचे मिळाले, जे काही लांबवलं नव्हतं। दुसरी गोष्ट, या काळामध्ये आपण शाळेसाठी सिनियर कॉलेज मंजूर करून घेतलेलं आहे, सिनियर कॉलेज मंजूर होऊन चालू वर्षामध्ये ते सिनियर कॉलेज सुद्धा चालू होणार आहे। तसेच आपल्याला आश्रम शाळेसाठी 11वी 12वी सायन्स का ज्युनियर कॉलेज आपल्याला मिळणार आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे जर आपण आमच्यावर विश्वास टाकला तर। तसेच प्राथमिक शाळेची बिल्डिंग या 5 वर्षाच्या काळामध्ये प्राथमिक शाळेची भव्य अशी बिल्डिंग या कमिटीने तयार केलेली आहे आणि एकदम भव्य वास्तू ती उभी राहिलेली आहे। माध्यमिक शाळेची बिल्डिंग जुनी झालेली आहे, तिला सुद्धा आपल्याला नवीन बांधावी लागणार आहे, म्हणजे भविष्यात सुद्धा पुष्कळ कामं अजून बाकी आहेत। तसेच काहींनी सांगितलं की बाबा व्यवहारामध्ये घोळ होतो असं होतो, परंतु तसं काही न होता सगळा व्यवहार आपला जो पैसा येतो, समजा शिक्षक भरतीचा असो किंवा तो चेकने जमा होतो, चेकने जमा होतो आणि ज्याला कोणाला पैसे द्यायचे असतात ते आपण चेकनेच पैसे देतो। शाळेची आपण जी फी घेतो ती मागील काळामध्ये जी घेतली जात होती 11वी 12वीसाठी तीच फी आपण आजही घेतो आणि ती त्याच दिवशी आपण बँकेत भरणा करतो, खर्च करताना आपण ती चेकनेच देतो आणि जे ती जी फी आपण घेतो त्याच्यामधून जे आपले विना अनुदानित तत्वावरती जे शिक्षक आपल्याकडे काम करतात त्यांना पूर्ण फुलाची पाकळी आपण त्याच्यातून दरमहा देत असतो। गैरव्यवहाराचा कोणताही प्रश्न आम्ही असो किंवा मागची कमिटी असो आपल्या शाळेमध्ये कोणत्याही कमिटीने विगत म्हणजे हातोहात व्यवहार केलेला नाहीये, चेकनेच व्यवहार होतो आणि एकदम सर्व व्यवहार पारदर्शकच असतो। त्याच्यामुळे तिथं आम्ही गेलो काय ते गेले काय कोणी गेलं तरी व्यवहार हा पारदर्शकच होतो, आतापर्यंतचा आपलं रेकॉर्ड आहे। फक्त राहिला प्रश्न की बा उशिरा आपण निवडणूक घेत आहे एवढे दिवस झाले, परंतु ते कोरोना काळामुळे सगळ्यांकडेच तसं झालेलं होतं। जर आपल्याला वाटत असेल की बा यांनी मुद्दामून केला असेल तर मी कमिटीच्या वतीनं आपली सर्वांची माफी मागतो। जय हिंद, एवढे 2 शब्द बोलतो आणि माझं सांगतो। मी माझे 2 शब्द व्यक्त करते। ग्राम विकास मंडळाच्या दिनांक 16/10/2022 रोजी जे निवडणुकीचा प्रचाराचे आज आपण नारळ फोडण्यासाठी येथे जमा झालेला आहे। तसेच मंडळाचे सभासद व आमच्या विकास पॅनलचे सर्व उमेदवार यांच्या प्रेमापोटी आपण इथे उपस्थित आहोत। ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचा बुंदा कोर जर मजबूत असेल तर झाडाचे सर्व भाग फांद्या पाने फुले मजबूत व सुगंधी असतात, त्याचप्रमाणे ग्राम विकास मंडळ व त्यामध्ये काम करणारी मंडळी जर चांगली असेल काम करणारी असेल तर नक्कीच संस्थेचा पाया व बुंदा मजबूत असतो। त्यांच्या ज्या उपशाखा आहेत त्या मजबूत असतात व त्यांचा विकास होतो, म्हणून संस्थेचा विकास विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास व विद्यार्थ्यांचे हित करण्यासाठी आपण आम्हा सर्व विकास पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ही विनंती। आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ खर्च करून येथे आलात व आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो।
या व्यक्ती उद्या की ज्यांनी आपल्या संस्थेसाठी जास्तीत जास्त वेळ कोणी किती दिला हे आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. या संस्थेचा कारभार कोणती संस्था असू द्या, संस्थेचा कारभार घटनेच्या बाहेर जात नाही, घटनेनुसारच चालतो. यावेळेला असं वाटतं, आपल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की पाच वर्ष साडेपाच वर्ष झाले इलेक्शनला, पण भारतामध्ये सगळ्यात इलेक्शन 2 वर्ष 2.5 वर्ष मधले कोविड-19 कोरोनामुळे 1920 ते 1922 पर्यंत इलेक्शन आणि सर्वच कारभार शाळा 2 वर्ष बंद होत्या आणि त्यामुळे हे सर्वच व्यवहार बंद असल्यामुळे या 6 महिन्यांमध्ये सर्व सुरू झालेलं आहे आणि त्यानुसार आपले या संस्थेची इलेक्शन आता लागलेलं आहे आणि ते वेळेवर होऊ पाहत आहे, पुढेही होणारच आहे, कारण कोणतेही वेळापत्रक बदलत नाही, घटनेनुसारच सर्व कारभार चालतो. खर्च असेल, हिताचासाठी असेल, या सर्व गोष्टी काय आचारसंहिता 1981 काय असेल त्यानुसारच सर्व चालतात, कारण या प्रत्येक व्यवहाराला ऑडिट असतं. असा कोणी काही करू शकत नाही आणि सर्वांना विश्वासात घेऊन चालणारा कारभार असतो, विश्वासात घेऊन चालणारा कारभार आहे, म्हणूनच सर्वच्या सर्व उमेदवार पुन्हा उभे आहेत, अन्यथा असं झालं नसतं. आपल्याला माहित असेल की आपल्या शाळेला तेव्हा 1989 प्रतिभाताई मंत्री असताना आश्रमशाळा मिळाली, काही कार्यक्रमानिमित्ताने ताई आपल्याकडे आलेल्या होत्या आणि आपण आपल्या संस्थेने मागणी केली आणि त्यानुसार आपल्याला अगदी फोनवर आश्रम शाळेची मान्यता दिली, पण आपल्याकडे कोणत्याही प्रकारची इमारतीची व्यवस्था नव्हती. अशा काळामध्ये रंगलाल भाऊ आणि बंगलाल भाऊ यांचे वडील गोविंदा काका यांनी त्यांच्या राहत्या घरातल्या 4 खोल्या उपलब्ध करून दिल्या विना भाड्याने, कोणत्याही प्रकारचं भाडं न घेता, आणि तिथे आपल्या 3 वर्ष आपली आश्रमशाळा त्यांच्या घरामध्ये चालली आणि त्यानंतरही बऱ्याच शिक्षक तिथे जेव्हा राहायचे तेव्हा त्यांना त्याच खोल्या त्यांनी त्यांना राहण्यासाठी सुद्धा दिल्या. एवढं सहकार्य जुन्या काळापासून या लोकांनी आपल्या संस्थेला केलेलं आहे आणि अशीच माणसं या विकास पॅनलमधून निवडणूक लढवत आहे. आपण मला खात्री आहे की आपण सर्व या उमेदवारांना अधिकाधिक मताने विजयी केल्याशिवाय राहणार नाही, हे उपस्थितीच सांगते की तू हे सर्व उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. या उमेदवारांचं मतदानाचं चिन्ह आहे टोपीवाला माणूस, हे टोप्या दिसत आहे तुम्हाला टोपीवाला माणूस, या प्रत्येक टोपीवाल्या माणसाच्या चिन्हासमोर आपल्या मतदानाचा एक खुरीचा शिक्का मारायचा आणि यांना भरभरून मतांनी निवडून द्यायचंय. पहिला अध्यक्ष पदासाठी जी पत्रिका मिळेल तिच्यावरती एकच गोळी मारायची आहे टोपीवाल्या माणसाच्या चिन्हावरती, नंतर जी गुलाबी रंगाची